गुलबर्ग शहर में लगातार ऑटो ड्राइवर्स को सीएनजी गैस के लिए दुश्वारियों का सामना करना पड़ रहा है। शहर में कुल 5 सीएनजी पंप मौजूद हैं और गैस का शॉर्टेज होने से ऑटो ड्राइवर्स बेहद परेशान हैं। ये वीडियो गुलबर्ग रिंग रोड खरगे सर्कल पर मौजूद भारत पेट्रोलियम सीएनजी गैस का है, जहां गैस के लिए ऑटो ड्राइवर्स को दिन भर लाइन में खड़ा रहना पड़ रहा है। यह हालात सिर्फ एक पंप की नहीं है, शहर में कुल 5 सीएनजी पंप मौजूद हैं और हर जगह गैस का शॉर्टेज चल रहा है। रोजाना हो रही मुश्किलात को देख ऑटो ड्राइवर्स ने गुलबर्ग हेडलाइंस के जरिए अपनी परेशानियां बयां कर कहा, रोज ऑटो चलाने तक इनके घर का चूल्हा नहीं जलता है और ऐसे हालात में सीएनजी पंप पर गैस के लिए पूरा दिन परेशान किया जा रहा है। ऑटो ड्राइवर्स ने कहा, एक तरफ कांग्रेस गवर्नमेंट की फ्री बस स्कीम से ऑटो ड्राइवर्स का बड़ा नुकसान हुआ है और दूसरी तरफ सीएनजी गैस को शॉर्टेज कर ऑटो ड्राइवर्स की रोजी पूरी तरह से खत्म की जा रही है। ज्यादातर ऑटो ड्राइवर्स के फिक्स कस्टमर्स होते हैं, जैसे स्कूल के बच्चे और ऑफिस वर्क करने वाली लेडीज। अगर इन्हें टाइम पर पिक एंड ड्रॉप नहीं किया गया तो बड़ा नुकसान हो सकता है। पूरा दिन गैस के लिए लाइन में खड़े ऑटो ड्राइवर्स नाराजगी जाहिर कर पंप पर एहतजाज कर इंसाफ की मांग किए हैं। इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव, एडमिनिस्ट्रेशन और सीएनजी गैस के जिम्मेदारों से तमाम ऑटो ड्राइवर्स ने इस मसले को हल करने की गुजारिश की है। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय पीस इस्लामिक इंटरनेशनल स्कूल ब्रांच हदरगा रोड एंड मिसबा नगर गुलबर्गा। स्टूडेंट्स गेटिंग एजुकेशन फॉर बोथ द वर्ल्ड्स बेस्ट एकेडमिक इंग्लिश एजुकेशन डिप्लोमा इन अरबिक 2023 एडमिशन स्टार्टेड। कॉन्टैक्ट एंड विजिट स्कूल फॉर मोर डिटेल्स। देखे देखो देखे देखो देखे देखो क्या है बोले तो सीएनजी गैस के बारे में इतनी प्रॉब्लम हुई। अब ये पंप पे जो है हम 5 बजे से ठहरे हुए हैं यहाँ, तो हमको जो है गैस मिल रहा नहीं, खाली जो है आ रही बोल को आप 8:30 हो रहे, 5 बजे से हम जो ठहरे यहाँ। तो पहले तो जो है सिटी बस गवर्नमेंट जो कर हमारे पेटाम पे वो लात मारी गवर्नमेंट। अब जो है ये गैस का भी हमको दबाव ज़्यादा हो रहा है। पंप जो है गुलबर्गे में सीएनजी सिर्फ 5 पंप हैं, एक शहर में ये है, शहर के बाहर 4 है, एक नागनडली क्रास, एक राम मंदिर और बोले तो एक कपनूरा, एक टावर गिरे के आगे, ये 5। अगर यहाँ से हम वहाँ अगर हमको जाना है तो 10 किलोमीटर जाना, 10 किलोमीटर गैस डालने आना, तो 20 किलोमीटर, तो हमारे को काफ़ी परेशानी हो रही है। तो हम जो है यहाँ की कर्नाटक सरकार, हमारे पीएम खड़गे इंचार्ज मिनिस्टर साहब से गुजारिश है कि हमको पंप सिटी में एलपीजी तो अब ख़त्म हो गया, सो है सीएनजी जब गवर्नमेंट लॉन्च अगर कर रही है तो उसकी फैसिलिटीज़ भी देना पड़ता है। खाली सीएनजी पे जाकर देखो आप रिकॉर्डिंग करको, वहाँ गाड़ियाँ टोटली नहीं है, सीएनजी पे जाकर देखो तुमको 20-20, 25-25, 30-30 गाड़ियाँ ठहरे हुए मिलेंगे, मगर एलपीजी पे नहीं। तो हमारी डिमांड ये है हमको गैस की सहूलत दियो। सिटी बस में तो हमारा ख़त्म हो गया जो है, तो अब जो है अब इसमें तो दियो, ये भी अगर नहीं ख़त्म करे तो गुलबर्ग से तो ऑटो तो बैन करो, हम क्या तो भी रोजगार तो क्या तो पैदा करेंगे, वो भी नहीं ये भी नहीं बोले तो हम करना तो क्या करना, बोलना तो किसको बोलना। ऑटो सीएनजी कार नए नए कार भी जो है दुनिया के कार भी आ रहे मगर पंप नहीं है, तो पंप की फैसिलिटीज बढ़ना। यहाँ खाली गाड़ियाँ निकल रही शोरूम से गाड़ियाँ, कार लियो, ऑटो लियो, लारी लियो, सब लियो, मगर पंप को कोई ध्यान नहीं दे रहा, खाली गाड़ी ले रहे हैं जा रहे आ रहे घंटे से लाइन में ठहरे। तो इसलिए जो है हम मांग कर रहे हैं हमारे पीएम खड़गे साहब से कि हमको जो है एलपीजी पंप चालू करके दिए, सीएनजी पंप चालू करके दिए, सिटी में बहुत अच्छी सहूलत होती है। टोटली गुलबर्ग में सीएनजी पंप का बहुत प्रॉब्लम चल रहा है सो ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಆಟೋ ಆಯಿತು, ಕಾರ್ ಆಯಿತು, ಲಾರಿ ಆಯಿತು, ಟ್ರಕ್ ಆಯಿತು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ 100 ಕೆಜಿ ಟ್ರಕ್ಗಳು ಸುದ್ದಕ್ಕೆ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಬಂದಾವ. ಇದು ಮಾರುಕಟ್ಟೆದಾಗ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋಂಥದ್ದು ಶೋರೂಮ್ದವ್ರ ಸುದ್ದಕ್ಕೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆಟೋ ಶೋರೂಮ್ದಾಗ ಹೋದ್ರೆ ಅನ್ಕರ ಆಟೋದಾಗ ಅನ್ಕರ ಶೋರೂಮ್ದವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ ಪಿ ಜಿ ಸಿಎನ್ ಜಿ ಸಪ್ಲೈ ಎಲ್ ಪಿ ಜಿಕ್ಕಿನ ಸರಿಯಾಗದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಟ್ ಸಪ್ಲೈ ಸಿಎನ್ ಜಿ ಸಪ್ಲೈ ಇಲ್ಲ. ಇದರ ನಿಂತ ಏನಾಗ್ತದೆ ನಮಗೆ ತಕ್ಲೀಫ್ ಭಾಳ ಆಗತ್ತದ. ಇದು ಒಂದೇ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂದೇ ವೆಹಿಕಲ್ ಇದು 3-wheeler ಅಷ್ಟೇ ಸಿಎನ್ಜಿದಾಗ ಬಿಟ್ಟಿದ್ರಂದ್ರೆ ನಮಗೆ ಇಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಇದರದಾಗ ಆಟೋಗಳು ಬಂದಾವ, ಟ್ರಕ್ಗಳು ಬಂದಾವ, ಪಿಕಪ್ ಗಾಡಿಗಳು ಬಂದಾವ, ಏನು ಗೂಡ್ಸ್ ಗಾಡಿಗಳು ಬಂದಾವ, ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ಬಂದಾವ. ಒಂದೊಂದು ಪಂಪ್ಗಳದಾಗ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ ಮಿನಿಮಮ್ ಒಂದು 100 ಆಟೋಗಳು ಲೈನ್ ಪಾಳಿ ಹತ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನಿಲ್ಲ ಒಂದು 1/2 ಲಾರಿಗಳು ಇರ್ತಾವೆ. ಒಂದು ಲಾರಿ 100 ಕೆಜಿ ಅನ್ಕ ಟ್ರಕ್ ಅನ್ಕರ ಲೋಡ್ ಆಗ್ತದೆ, ಅದು 100 ಕೆಜಿ ಅದಕ್ಕೆ ಟ್ರಕ್ ಲೋಡ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು 100 ಕೆಜಿ ಆಟೋಗಳು ಹೊರಗತ್ತಾವೆ.
ಅದು ನಮಗೆಲ್ಲ ಸಿ ಎನ್ ಜಿದು ಭಾಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಲ್ಲಪ್ಪ. ಇದಕ್ಕೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇದಕ್ಕೊಂದು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋಬೇಕು. ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳಾಗಲಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ ನಮಗೆ ಇದು ಭಾಳ ಪಬ್ಲಿಕ್ಗೆ ಭಾಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಲ್ಲತ್ತ, ನಮಗೂ ತಕ್ಲೀಫ್ ಅಲ್ಲತ್ತದ. ಏನು ರಾತ್ರಿ ಟೈಮ್ದಾಗ ಒಂದು 50-100 ರೂಪಾಯಿ ನಾವು ಗಳಿಸೋಂಥ ಟೈಮ್ ಇರ್ತದೆ, ಆ ಟೈಮ್ದಾಗ ನಮಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಸಪ್ಲೈ ಆಗತ್ತ ಆಗಲಾಗ್ಯದ. ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕಲಬುರಗಿ ಒಳಗೆ 5 ಸಿ ಎನ್ ಜಿ ಪಂಪ್ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ಪಂಪ್ನು ಬರಬ್ಬರ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೇನಾದರೂ ಒಂದು ಕ್ರಮ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಪ್ರಿಯಾಂಕ ಖರ್ಗೆ ಅವರು ತಗೋಬೇಕು. ಇದಕ್ಕೇನಂತಂದ್ರೆ ಮುಂದಾಳತ್ವ ವಹಿಸ್ಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಮತ್ತು ಅಲ್ಲಂಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸಾಹೇಬರು, ಖನಿಜ ಪಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಆಲ್ರೆಡಿ ಹೊಡೆದಿರಿ, ಇನ್ನೊಂದು ಸರಿ ಹೊಡೆಯೋಂಥ ಚಾನ್ಸ್ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ಏನಕರ ತಣ್ಣೀರ್ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇರೋಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವಾಗ ನಮಗೆ ಬಂದದ. ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿದಾಗ ನೀವು ಅನ್ಕರ ನಮಗೆ ಸಿ ಎನ್ ಜಿ ಪಂಪಿಂದ ನಮಗೆ ನೀವು ಬರೋಬ್ಬರ ಸಪ್ಲೈ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಆಕ್ರೋಶ ಒಳಗಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಟ್ ಇದ್ರ ವಿರುದ್ಧ ನೀವು ನಮಗೆ ಏನೋ ಸುವಿಧೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಹೋಪ್ ಅದ, ಬಟ್ ನೀವು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಬಟ್ ಇದ್ರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಏನು ಆಕ್ರೋಶ ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಟ್ ಇದನ್ನು ದಯಮಾಡಿ ಆಟೋ ಚಾಲಕರ ವತಿಯಿಂದ ನನ್ನೊಂದು ವಿನಂತಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಇದು ಏನದ ಇದು ತನಿಖೆ ಮಾಡಿರಿ, ತನಿಖೆ ಮಾಡಿಸಿ ಸಿ ಎನ್ ಜಿ ಪಂಪಿಂದು ಫೆಸಿಲಿಟಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ರಿ ನಮಗೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಆಟೋದವ್ರಿಗೆ ಆಗಂಥ ತಕ್ಲೀಫ್ ಏನದ ಅಂಬ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಏನು ನಿಮ್ಗಿನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಾವು ಶಾಣೆ ಇರೋಂಗಿಲ್ಲ, ಬಟ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ತನಿಖೆ ವಹಿಸಿ ಏನಮ್ಮ ನಮಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಫೆಸಿಲಿಟಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ. This video presented by Peace Islamic International School, Branch Hagraga Road and Misbah Nagar, Gulbarga. Students getting education for both the worlds. Best academic English education. Diploma in Arabic. 2023 admission started. Contact and visit school for more details.